बरं का मुलांना, आज आपली गोष्ट आहे भारी कोण। पाहूया बरं आजच्या या गोष्टीमध्ये आपल्याला काय शिकायला मिळते ते। बघा, हे जंगल दिसतंय आणि इथे ही सगळी प्राणी दिसतंय, काय म्हणतात। एके दिवशी सकाळी जंगलात सगळे प्राणी गोळा झाले। तिथे एक मोठा ओंडका पडला होता, त्याच्यावर एक छोटा ओंडका पडला होता। बघा, ओंडका म्हणजे लाकडाचा तुकडा। झाड तुटतं की नाही वादळाने वगैरे, तर ते जे बाजूला पडलं राहतं त्याला ओंडका म्हणतात। खेळता खेळता एक कुत्रा त्याच्यावर बसला। कोण बसलं बघा या चित्रात दिसत आहे, कुत्रा बसला। कुत्रा बसल्यामुळे त्याचे एक टोक जमिनीवर टेकले। बघा दिसत आहे ना, एक टोक जमिनीवर आहे आणि एक टोक कुठे गेलं, वर गेलं, जसं तुम्ही सीसॉ खेळतात त्या पद्धतीने, आणि दुसरे टोक वर आले। मग काय, कुत्रा आनंदाने ओरडला, कोण कोण माझ्या बरोबर खेळणार। काय म्हणाला कुत्रा, की माझ्या बरोबर कोण कोण खेळणार। बघा आता कोण कोण आलंय दिसत आहे आपण। कुत्र्याचा आवाज ऐकून सगळे त्याच्याकडे पाहायला लागले। उड्या मारत मारत हरिण त्या ओंडकाजवळ ओंडक्यावर बसले। अरे बापरे, त्याबरोबर कुत्रा उडाला आणि लांब जाऊन पडला। बघा कोण बसलं इथे, हरिण बसलं आणि त्याच्यामुळे कुत्रा उडाला आणि कुठेतरी लांब जाऊन पडला। गेंडा कुत्र्याजवळ गेला आणि म्हणाला, अरे अरे तुला लागले नाही ना, तू हरिणाबरोबर नको खेळूस। तू कुठे ते इतके वजनदार आणि कुठे तू इतका हलका। काय म्हणाला गेंडा, की तू कुत्र्याबरोबर, म्हणजेच कुत्र्याला काय म्हणाला, हरणाबरोबर खेळू नको, हरिण कसं आहे जड आहे तुझ्यापेक्षा। कुत्रा हळूच उठला, अंगावरची धूळ झटकली आणि परत ओंडक्याजवळ आला। तेवढ्यात झाडावरून एक माकड खाली आले आणि म्हणाले, ये तू माझ्याबरोबर खेळ। कोण म्हणालं आता, माकड म्हणालं की हरणाला तू आता काय कर, कुत्र्याला माझ्याबरोबर खेळ म्हणालं। एका टोकाला माकड बसले आणि घाबरत घाबरत दुसऱ्या टोकाला कुत्रा बसला। का बरं घाबरला, कारण त्याला आता वाटलं परत हा जड होईल की काय। सगळे प्राणी ओरडले, माकड हलके वाटते पण कुत्र्यापेक्षा वजनदार आहे, कुत्रा माकडापेक्षा हलकाच आहे। ते दोघे मजेत खेळू लागले। कोण कोण मजेत खेळू लागले, कुत्रा आणि माकड हे दोघंही मजेत खेळू लागले। त्या दोघांना खेळताना पाहून छोट्याशा सशाला पण खेळावेसे वाटले। कोणाला खेळावेसे वाटले बघूया बरं या चित्रामध्ये, सशाला। कोणाला खेळावेसे वाटले, सशाला खेळावेसे वाटले। नंतर पाहूया, तो कुत्र्याला म्हणाला, आता माझा डाव आहे, मी खेळणार। तो एका टोकावर बसला आणि दुसऱ्या टोकाला कुत्रा बसल्याबरोबर ससा जोरात ओरडला, कारण तो वर लटकला गेला। ससा ओरडू लागला, उतरवा उतरवा, मला लवकर खाली उतरवा। कोण ओरडलं, ससा। का बरं ओरडला, कारण तो हलका होता कुत्र्यापेक्षा। सशाला ओरडताना पाहून हत्तीला त्याची दया आली। कुणाला दया आली, या हत्तीला दया आली। कुणाची दया आली, सशाची। बघा त्यांनी कशात घेतलं, त्याला सोंडेमध्ये घेतलेलं दिसतंय की नाही। तो म्हणाला, घाबरू नकोस, मी तुला खाली उतरवतो। हत्तीने सशाला सोंडेत पकडले आणि खाली उतरविले। कुत्रा उड्या मारत म्हणाला, आता सांगा बरं, मी सशापेक्षा नक्कीच वजनदार आहे, ससा माझ्यापेक्षा हलका आहे। कोण म्हणाल असं, कुत्रा म्हणाला। आता पुढे बघूया कोण कोण दिसतंय इथे, पहा। हत्ती चित्कारला, हत्तीच्या ओरडण्याला चित्कारणे म्हणतात, लक्षात ठेवा पोरांनो। आता माझा डाव, मी बसतो ओंडक्यावर। कोण म्हणालं, हत्ती म्हणाला। कुत्रा हत्तीला बघून घाबरला। कोण घाबरलं, कुत्रा घाबरला, कारण कुत्र्याला माहिती होतं हत्ती जड आहे। तो मनातल्या मनात म्हणाला, परत तसाच उडायला नको, जसे हरिण बसल्यावर उडालो होतो, तेव्हा नशिबाने काही लागले नव्हते, पण आता नक्कीच लागेल। कुत्रा शेपूट हलवून हळूच चुपचाप ओंडक्यावरून खाली उतरला आणि बाजूला जाऊन उभा राहिला। हत्तीने विचारले, आहे का कोणी जे माझ्याबरोबर खेळेल। सगळे प्राणी एकमेकांकडे पाहू लागले, त्याच्याबरोबर खेळायची कुणाची हिंमतच नव्हती। तेव्हा गेंडा पुढे आला आणि हत्तीला समजावू लागला, नको नको, हा खेळ आपल्यासाठी नाही, आपण दोघेही खूप वजनदार आहोत। कोण आहे बरं मुलं वजनदार, सांगा बरं, गेंडा आणि हत्ती।
आपण जर ओंडक्यांवर चढलो तर तो ओंडकाच तुटेल, तूच विचार कर ना, असं कोण बोललं? गेंडा. बघा, शिंगीचा गेंडा आणि सोंडेचा हत्ती. पुढे पाहूया काय म्हणतात पौभर आता हे सगळे. गेंड्याने सगळ्यांकडे बघितले, कुत्रा आणि लांडग्याला पकडले. कोणाला पकडलं? कुत्रा आणि लांडगा. आणि ओंडक्यावर बसवले आणि म्हणाला, तुम्ही दोघे सारख्या वजनाचे आहात. कोण आहे सारख्या वजनाचं? कुत्रा आणि लांडगा. म्हणून तुम्ही दोघेजण खेळा, बाकी सगळेजण तुमचा खेळ बघतील. ते दोघे मजेत खेळू लागले. काही प्राणी कुत्र्याकडे आणि काही प्राणी लांडग्याकडे जाऊन उभे राहिले. बघा, काही प्राणी म्हणजे अर्धा गडी कोणाकडनं गेले? कुत्र्याकडनं. आणि अर्धे जण कोणाकडनं गेले? लांडग्याकडनं. ते दोघे मस्तपैकी खेळू लागले. कधी कुत्रा वर जात असे तर कधी लांडगा वर जात असे. कुत्र्याच्या बाजूचे प्राणी लांडगावर गेला की ओरडत होते, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो. आणि कुत्र्यावर जाताना लांडग्याच्या बाजूचे प्राणी टाळ्या वाजवत ओरडत, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो. जसा जसा खेळ रंगायला लागला तसे सगळे जंगल टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेले. बघा किती छान या प्राण्यांनी समजदारी दाखविली. भांडण करण्यापेक्षा, चिडवण्यापेक्षा काय केलं? सारख्या वजनाचे प्राणी बसले आणि त्याच्यामुळे खेळाला काय आली? रंगत आली.